जोपर्यंत तुम्ही असा विचार करणार आहात की माझं आयुष्य दुसरं कुणीतरी बदलेल, तोपर्यंत तुमचं जीवन कधीच बदलू शकत नाही. कारण तुमच्या आयुष्याचे निर्माते तुम्ही आहात. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींना कशी प्रतिक्रिया द्यायची, त्या परिस्थितींना कसं हाताळायचं, त्यावर विजय कसा मिळवायचा, हे फक्त तुमच्या हातात आहे. याला तुम्ही जबाबदार आहात. माझे रोग, माझा होणारा मानसिक त्रास, मला मिळणारं अपयश, सतत असलेला ताणतणाव, माझे बिघडलेले नातेसंबंध, याला दुसरं कुणीतरी जबाबदार आहे आणि त्यांनी बदलायला पाहिजे. ते माझ्याकडे येऊन बोलायला पाहिजे. त्यांची चूक आहे, मी बरोबरच आहे, असा अहंकार जोपर्यंत तुमच्या मनात असेल आणि दुसऱ्यांनी बदलावं ही अपेक्षा तुमच्या मनात असेल, तोपर्यंत तुमचं जीवन देवही बदलू शकत नाही. कारण देव सुद्धा, निसर्ग सुद्धा आणि गुरु सुद्धा त्यांनाच मदत करू शकतो जे स्वतःला बदलायला इच्छुक आहेत, जे आत्मपरीक्षण करून रोज काहीतरी स्वतःच सकारात्मक बदल करायला तयार आहेत. अरे जर सारखे सारखे सर्वांशीच तुमचे नातेसंबंध बिघडत असतील, सारखे सारखे तुम्ही आजारीच पडत असतील आणि नेहमीच तुम्हाला शारीरिक मानसिक त्रास असेल, याचा अर्थ बदल हा आपल्यातून व्हायला पाहिजे ना. पण माणसाला म्हणतात ना, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण समोरच्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. हा सत्संग ऐकता ऐकताच स्वतःचं आत्मपरीक्षण करायला लागा. आणि जेव्हा हे ऐकून केवळ प्रभाव आहे किंवा करून बघायचं म्हणून नाही, जेव्हा खरंच तुम्ही स्वतःला बघणार आणि तुमच्या आतून येईल की यस, अरे माझं आयुष्य बदलायला मी जबाबदार आहे, आत्तापर्यंत मी जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत होतो, आत्तापर्यंत मी समोरच्याने बदल करावा असं म्हणत होतो, आता मी जबाबदार आहे, असं ज्यावेळेला तुमच्या अंतःकरणातून हृदयातून येईल, तेव्हा तुमच्या आयुष्यात बदल काय करायला पाहिजे आणि कधीपासून करायला पाहिजे हे सुद्धा तुमच्याच मनातून येणार आहे. खरं तर प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहिती असते, प्रत्येकजण ज्ञानी आहे. पण अहंकार असं म्हणतो की मी बरोबर आहे आणि समोरचा चूक आहे, मी चांगलाच आहे आणि परिस्थिती चूक आहे, जे चांगलं होईल त्याला मी जबाबदार, जे वाईट होईल त्याला निसर्ग किंवा देव किंवा परिस्थिती किंवा घटना जबाबदार. आणि मग आपण दुसऱ्यांवर, परिस्थितीवर, घटनांवर, व्यक्तींवर जबाबदारी ढकलतो आणि आपल्याला असं वाटतं की त्यांनी बदलायला पाहिजे तेव्हा माझं आयुष्य बदलेल. हाच खेळ तुम्ही आजपर्यंत खेळत आला की नाही हा प्रश्न स्वतःला विचार. आणि माणसाचं कसं असतं, नेहमी चांगल्या गोष्टींना तो मुहूर्त शोधतो. स्वतःत बदल करायचा, प्राणायाम सुरू करायचे, ध्यान सुरू करायचं, माफी मागायची, माफ करायचं, आहारात बदल करायचा, एखादं शिबिर करायचं, चांगल्या गोष्टी ऐकायच्या, याच्यात नेहमी आपण म्हणतो नंतर करू, नंतर करू, नंतर करू. आणि वाईट गोष्टी मात्र लगेच करू. व्यसन करायचं, शिव्या द्यायच्या, नाराज व्हायचं, चुकीचं वागायचं, हे मात्र आपण लगेचच करू, त्याला मुहूर्त शोधत नाही. या सत्संगातून स्वतःला बघा, स्वतःला सांगा की माझ्या आयुष्यात मी आत्तापासूनच बदल करणार आहे, माझ्या आयुष्याचा निर्माता मी आहे, मी जे बोलेल, करेल, विचार करेल, जसा वागेल, जशी प्रतिक्रिया देईल, तेच फळ परत मला मिळणार आहे, जे पेराल तेच उगणार आहे. आणि आत्तापर्यंत सुद्धा आयुष्यात जे पेरलं ना तेच उगलेलं आहे. जवळचे माणसं दूर गेले, तुम्ही जबाबदार आहात. आयुष्य खराब झालंय, तुम्ही जबाबदार आहात. शारीरिक मानसिक रोग आले, तुम्ही जबाबदार आहेत. आणि जबाबदारी या शब्दाचा अर्थ काय आहे, की तुम्ही केलंय असं नाहीये, पण जे काही घडलंय त्याला जर तुम्ही सकारात्मक प्रतिक्रिया दिली तर तुमचं आयुष्य बदलू शकता, हे लक्षात ठेवा. जबाबदार म्हणजे असं म्हणू नका की मी केलंय का, मी केलंय का. दोष देत नाही मी तुम्हाला, मी हे सांगतोय
की दुसऱ्यावर जबाबदारी ढकलली तर आयुष्य बदलू शकत नाही, स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्या. वाईट काळ चालू आहे, ओके, तुम्ही प्रतिक्रिया कशी कुठली द्यायची, पॉझिटिव्ह प्रतिक्रिया द्या, पॉझिटिव्ह कार्य करत राहा, आत्मविश्वास ठेवा, मी जबाबदारी असं म्हणा. बदलणार नाही का सांगा, वाईट काळ तुम्हाला होणारा त्रास कमी होणार नाही का सांगा. एखादं काहीतरी आयुष्यात प्रॉब्लेम सुरू आहे, हातपाय गाळून बसले आणि दुसऱ्याला दोष दिला, परिवर्तन होईल का? मी माझ्याकडनं काय करायला पाहिजे हे कळणं आणि तसं सकारात्मक पाऊल उचलणं याला जबाबदारी असं म्हणतात. समजतंय का मंडळी? आपण आपल्यात बदल करायचा. आपण सगळ्या जगाला बदलायला निघालेलो आहे, जग कधीच बदलणार नाही. आणि म्हणून जर तुम्हाला आहे त्या परिस्थितीतून जर बाहेर जायचं असेल तर स्वतःच्या मानसिक शक्तीला ओळखा. तुम्ही मानसिक शक्ती म्हणजे काय हो? साधं सिंपल एक तुम्हाला जर थोडं जरी एक संवेदनशीलता असेल किंवा समजूतदारपणा असेल तर तुमच्या लक्षात येईल की मानसिक शक्ती, मानसिक शक्ती, मानसिक शक्ती म्हणजे काय? अरे मानसिक शक्ती म्हणजे तुमची विचार करण्याची पद्धत, बस याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ज्या पद्धतीने तुम्ही विचार करता तसे तुम्ही बनता. ज्या पद्धतीने तुम्ही विचार करता, तुमची विचार ही एक ऊर्जा आहे, शक्ती आहे, ताकद आहे. अरे माझं वाईटच होणार आहे आणि लोक फालतूच आहे आणि लोकांचं वागणंच असेल, माझं जीवनच खराब आहे, असा नकारात्मक विचार करणारा माणूस आयुष्यात कधीच सकारात्मक कार्य करू शकत नाही. कारण त्याचे नकारात्मक विचार त्याच्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, त्याच्या हातापायातली शक्ती जी आहे ती निघून जाते, त्याचे शब्द हे नेहमी निगेटिव्ह असतात आणि तो विचार सुद्धा नकारात्मक करत असल्यामुळे त्याचे व्हायब्रेशन सुद्धा निगेटिव्ह होतात, त्याच्या जवळ कुणी येत नाही. पण ज्या वेळेला तुम्ही म्हणता अरे ठीक आहे वाईट परिस्थिती, ओके काही हरकत नाही, पहिल्यांदा तुमच्यात स्वीकार भाव असतो. तुम्ही म्हणता ओके परिस्थिती कोणती माझ्या आयुष्यात येणं हे जरी माझ्या हातात नसेल तरी सुद्धा मी या परिस्थितीशी सामना कसा करायचा, याला हँडल कसं करायचं, याला सामोरं कसं जायचं आणि या परिस्थितीत माझ्यातली शक्ती वाढवून माझ्या मनस्थितीमध्ये सकारात्मक बदल करून परिस्थिती मी जर लढा देत राहिलो तर नक्कीच या परिस्थितीवर मी विजय मिळवू शकतो. याला म्हणतात मानसिक शक्ती. कळतंय का? कारण मन काय आहे हो? मन म्हणजे तुमच्या विचारांमधून निर्माण होणारे जे कुठले तुमचे कार्य आहेत ते ज्या पडद्यावरती दिसतात, तुमचे विचार ज्या पडद्यावरती दिसतात, तुम्ही तुमच्या भावना किंवा विचार किंवा अंतरंगात चालणाऱ्या सगळ्या तरंगांना ज्या पडद्यावर बघू शकतात त्याला म्हणतात मन. बस याच्यापेक्षा वेगळं काही नाही. मन ना चांगलं आहे ना वाईट आहे, मन कोरा पडदा आहे, पण त्याच्यावर विचार कुठले लिहिता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मी नेहमीच उदाहरण देतो की एका माणसाच्या आयुष्यात बदल करायचा होता, तेव्हा त्याला कळालं की आयुष्य कोरी पाटी, आजपर्यंत मी माझ्या त्या कोऱ्या पाटीवरती माझ्या मनाने माझ्या विचाराने लिहित होतो, अपयश, बेजबाबदारपणा, त्याच्यामुळे आयुष्य बिघडलं, व्यसन, ताणतणाव, टेन्शन. ज्या क्षणाला मला जाणीव झाली त्या क्षणाला मी डस्टर घेतलं, सत्संग म्हणजे ते डस्टर आहे, ती पाटी कोरी केली आणि माझ्याच जीवनाच्या पाटीवरती मी लिहिलं आत्मविश्वास, सकारात्मक विचार, स्वतःमध्ये बदल, स्वतःत परिवर्तन, आनंदी जीवन, चांगला आहार, निर्व्यसनी जीवन. आणि जेव्हा मी माझ्या पाटीवरती हे लिहिलं तेव्हापासूनच जीवन बदलायला लागलं. ज्ञानयोगाच्या माध्यमातून जे लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन झाले त्यांना असं वाटतंय मानसिक शक्ती माझी वाढली, त्याला कारणच हे आहे की मनातले विचार बदलले की मानसिक शक्ती वाढते. मग त्यासाठी काय काय करायला पाहिजे? नंबर एक, आत्ता म्हणा स्वतःला, सांगा की माझं आयुष्य बदलायला मी जबाबदार. नंबर दोन, जीवनशैली बदला. रोज सकाळची सुरुवात दिवसाचं स्वागत करून करा, हसून करा, पॉझिटिव्ह वाक्य बोलून करा. मी आनंदी आहे, उत्साही आहे, ऊर्जादायी आहे, शक्तिशाली आहे, मी माझ्या आयुष्याला जबाबदार आहे, परमेश्वर माझ्यासोबत आहे, माझ्या गुरूंची शक्ती माझ्यासोबत. सकाळी उठताना आनंदाने हसत सकारात्मक बोलत उठलत की सकाळची सुरुवात तुमची एक्सरसाइज, प्राणायाम, ध्यानाने करा. नकारात्मक विचार येऊ लागले की तिथेच त्याला रोखा, लगेच पॉझिटिव्ह बोला. स्वतःच्या आयुष्याची आत्ता जबाबदारी घ्या. जे कुठे काही बिघडलेलं असेल त्याला बदल करण्यासाठी नंतर मुहूर्त शोधू नका. आज आत्ता काय बदल करणार? कुणाकडे जाणार? कुठलं कार्य करणार? आहार कसा बदलणार? विचार कसे बदलणार? पॉझिटिव्ह कसं बोलणार? आणि आत्तापासून करणार असं ठरवा आणि तशी कृती करा. डोक्यात हे पक्क ठेवा. मानसिक शक्ती, मानसिक शक्ती म्हणजे नेमकं काय? म्हणजे एकच आहे
पॉझिटिव्ह विचारातून निर्माण झालेले पॉझिटिव्ह तरंग म्हणजे मानसिक शक्ती. तुम्ही बघा, तुमच्या विचारांनुसार तुमचा चेहरा बदलतो हे पक्क डोक्यात ठेवा. तुम्ही जर तुम्हाला कळालं तुम्ही आनंदात असताना की अचानक तुमच्या घरातल्या तुम्ही ज्याच्यावर प्रेम करतात त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचं काही बरं वाईट झालं, तर हसणारा चेहरा तुम्ही बघा, त्या एका विचाराने एका बातमीने हातापायातली शक्ती गळून जाते आणि त्याच वातावरणात तुम्ही राहिला तर चेहरा काळवणतो. का बरं? नकारात्मक बातमी कळाली आणि बस आता माझं कसं होईल या विचाराने तुमचा चेहरा काळवणे. पण नेमकं तुम्ही निघाले तुमच्या गावाकडे की माझ्या त्या व्यक्तीचं काहीतरी बरं वाईट झालं आणि पुन्हा तुम्हाला फोन आला, अरे ते नाव सारखं होतं, ती व्यक्ती तुझी नव्हती कुणीतरी, ती दुसऱ्या गावातली व्यक्ती होती, तुझी व्यक्ती चांगलीच आहे हे ज्यावेळी तुम्हाला कळतं, एका क्षणात ती गेलेली शक्ती परत येते की नाही? मन आनंदाने भरून येते की नाही? उफ, बरं झालं बाबा, हायसं होतं वाटतं की नाही? तुमचं मन आपोआप आनंदाने उत्साहाने भरून येतं की नाही? अंगातून निघून गेलेली शक्ती पुन्हा परत येते की नाही? म्हणजे मानसिक शक्ती काय आहे? तुमच्या मनातले नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचार याच्यातून मानसिक शक्ती ठरते. नेहमी नकारात्मक बोलणारे लोक, नेहमी दुसऱ्यात दोष आहे असं म्हणणारे लोक, नेहमी ते जबाबदारी असं म्हणणारे लोक, त्यांच्यामधून नेहमी नकारात्मक कंपन बाहेर पडतात आणि बरोबर तशाच लोकांना ते खेचून घेतात. अरे आयुष्य प्रेम करण्यासाठी, आयुष्य आनंदात जगण्यासाठी, आयुष्याचा एक एक क्षण, आयुष्यात काहीही घडलं तरी सुद्धा परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे असं म्हणून ती जाणीव ठेवून जी परिस्थिती आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी कधी करणार, आधी निर्व्यसनी व्हा, स्वतःला सकारात्मक सूचना देत राहा, माझं चांगलं होईल असं म्हणत राहा. कधीच नुसतं रिकामं बसून राहू नका. कामं नाही आहे, कामं नाही आहे, कामं नाही आहे आणि मला जॉब मिळत नाही असं म्हणून रिकामं बसू नका. करणाऱ्याला हजार कामं आहे आणि न करणाऱ्याला कधीच जॉबच नसतो. काहीही करू शकता पण बिझी ठेवा स्वतःला, व्यस्त ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, चांगल्या लोकांमध्ये स्वतःला ठेवा, चांगल्या विचारांमध्ये ठेवा. आयुष्यात कुणीतरी एक गुरु पाहिजे जिथं नतमस्तक होता आलं पाहिजे आपल्याला, आपले सगळे नकारात्मक विचार त्याच्या चरणाशी सोडून देऊन त्याच्या आशीर्वादाच्या रूपाने पॉझिटिव्ह शक्ती घेऊन आपल्याला लढण्याचं बळ घेता आलं पाहिजे. आणि यासाठी विश्वास, श्रद्धा, समर्पण हे खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही समर्पित आहात तोपर्यंत त्या गुरुची ऊर्जा, निसर्गाची शक्ती आणि परमेश्वराकडनं पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळत राहते. पण एकदा मीच मोठा, मीच मलकर मा काय करायचं ते करेल आणि अहंकार आणि दुसरे नेहमी चूक आणि मीच बरोबर अशी अवस्था आली ना, बस ती तुम्हाला रसातळाला घेऊन जाते, खाली घेऊन जाते, नरक निर्माण करते, माणसं तुटायला लागतात, आयुष्यातलं प्रेम संपायला लागतं, पुन्हा आपण काय म्हणतो, दुसरा जबाब. म्हणून मानसिक शक्ती वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, मी माझ्या आयुष्याला जबाबदार आहे. नंबर दोन, सुरुवात सकाळची पॉझिटिव्हली करायची. नंबर तीन, काय दिवसभरात झालं ते रात्री झोपताना सोडून द्यायचं. नंबर चार, सकाळी लवकर उठायचं, लवकर झोपायचं. नंबर पाच, सबकॉन्शियस मनाला नेहमी सकारात्मक सूचना द्यायच्या. नंबर सहा, निर्व्यसनी राहायचं. नंबर सात, पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहायचं. नंबर आठ, पॉझिटिव्ह विचार करून त्याच्यावर लगेचच आत्ताच पॉझिटिव्ह कृती करायची. त्याच्या पुढं गुरुच्या समोर नकारात्मकता सोडून देऊन पॉझिटिव्हिटी घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आत्तापासून सुरुवात करायचं. त्याच्यानंतर हे समजून घ्यायचं की मानसिक शक्ती तेव्हाच वाढते जेव्हा आपले विचार पॉझिटिव्ह असतात. त्याच्या पुढे समजून घ्या, मानसिक शक्ती दुसरं काही नाही आहे. चांगले विचार मानसिक शक्ती वाढवतात, नकारात्मक विचार मानसिक शक्ती कमी करतात. आणि तुमचं शरीर आणि मन जोडलेलं आहे. चांगलं शरीर आणि त्याच्यात नकारात्मक मन असेल तर त्याला रोग येतात शरीराला आणि तुमचं वाईट व्हायला लागतं. अगदी रोगी शरीर असेल पण पॉझिटिव्ह मन असेल आणि पॉझिटिव्ह कृती असेल तर रोग तर दूर होतातच पण अपयशातून तुम्ही यशाकडे आपोआप जाता. का बरं? पुन्हा तेच, तुमच्या आयुष्याचे निर्माते तुम्ही आहात. विचार करा मंडळी याच्यावरती, लगेचच कृती करा, लिहून काढा काय काय तुमच्या आयुष्यात नकारात्मक आहे. लिहा एक एक पॉईंट, फाडा तो कागद, फेकून द्या आणि फील करा की माझ्यातली नकारात्मकता गेली. पुन्हा दुसरा कागद घ्या, स्केच पेनने लिहा माझ्यात काय काय चांगले गुण आहेत, माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये काय काय चांगले गुण आहेत. वाचत राहा तो. पुन्हा दुसरा स्केच पेन घ्या, दुसरा एक कुठला तरी कागद घ्या, त्याच्यावर लिहा तिसऱ्या कागदावरती की मी माझ्यात आत्तापासून काय काय बदल करणार आहे आणि ते बदल रोज करा. बघा, तुम्हाला जर प्रेरणा मिळाली, तुम्हाला जर बदल करावासा वाटला
तुम्हाला जर असं वाटलं की येस मी माझ्या आयुष्याला जबाबदार आहे, तोच क्षण तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणणारा क्षण. हे पुन्हा पुन्हा ऐका, चांगले विचार डबल डबल ऐकत राहा, इतरांना शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं विश्वास ठेवून जगाओ. परमेश्वराने निसर्गाने तुम्हाला इथे त्रास देण्यासाठी आयुष्यात आणलेलं नाही आहे. त्यांनी हजारो संधी तुम्हाला दिल्यात, पण तुमच्या नकारात्मक विचारांमुळे कदाचित तुम्ही त्या घालवल्या असतील. आत्तापासून त्या संधीचं सोनं करा, आणि कुठेही ती संधी, कुठेही ती संधी शोधत बसू नका. जर तुम्ही जिवंत आहात तर हे जीवन हीच एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनही ऐकत असतात तर हा सत्संग तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही सुद्धा एक जीवन बदलण्याची संधीच आहे असं समजा, आणि आत्तापासून बदल सुरुवात करा. तुमचं आयुष्य तुम्हीच घडवणार आहात, तुम्हीच बदलणार आहात, आणि तुमच्या चांगलंच होणार आहे. बस नुसत्या गप्पा मारून होत नाही, एवढं लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह कृती, अहंकार शून्य आयुष्य, समर्पित जीवन, स्वतःला बदलण्याची तयारी, येस म्हणा आणि सुरुवात करा. परमेश्वर तुमच्या सोबत आहे 100%. येस.